आम्ही सगळ्यांना विनंतीपूर्वक हा मेसेज देतोय की शांततेत आंदोलन करा। हे शांततेचं आंदोलन जगात राज्यात देशात कोणालाच रोखायची ताकद नाही। फक्त कोणी आत्महत्या करू नका, कोणी उद्रेक करू नका। पुन्हा पुन्हा सांगतो, मराठ्यांच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय सरकारला माफ नाही। आणि जे बलिदान गेलेत या कुटुंबाच्या पाठीशी मराठा समाज पूर्ण उभा आहे, त्यांच्यावरची माया मराठा समाज थोडी कमी होऊ देणार नाही। आणि ते बलिदानही मराठा समाज वाया जाऊ देणार नाही। ज्या भावांनी आत्महत्या केल्यात त्यांचं स्वप्न आहे आरक्षण, आणि ते मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा समाज हटणार नाही। आई शिवाय देवी, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, आम्हाला बळ द्या आणि सरकारलाही बुद्धी द्या की मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय तातडीनं हो। धन्यवाद। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। तर शिवनेरीवरून आज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते। यावेळेला त्यांनी मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे, कुणीही आत्महत्या करू नका, मात्र हे बलिदान वाया जाऊ देणार नाही। आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आपणही शांत बसणार नाही, मराठा समाजही शांत बसणार नाही, असं ते म्हणाले। तर दुसरीकडे त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटमची आठवणही करून दिलेली आहे। सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, मराठा समाजाचं आरक्षण सरकार देईलच, ते द्यावंच लागेल, असंही जरांगे म्हणाले। सह्याद्रीची उंची म्हणजे 24